दीपक केसरकर कुठेतरी बोलले राणेंची दोन्ही मुलं लहान आहेत, त्यांना समज देण्याची गरज आहे. दीपक केसरकर आपण अलायन्समध्ये आहोत, विसरू नका. जेवढी अलायन्स टिकायची जबाबदारी आमच्यावर आहे तेवढीच तुमच्यावरही आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदारसंघात काय केली आहे हे आम्हाला माहिती आहे. राणेंच्या ह्याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली, भारतीय जनता पक्ष आहे आज तिकडे, जिल्हा परिषद आहे आमच्याकडे, पंचायत समिती सदस्य तुमच्या मतदारसंघातल्या आमच्याकडे, ग्रामपंचायती अनेक आमच्याकडे, तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती आहे. दीपक केसरकर कशाला तुम्ही उड्या मारताय, तुमची काय अवस्था आम्हाला माहित नाही मतदारसंघात काय आहे. तुम्हाला कुबड्या मिळाल्या त्या कुबड्यांवर तरी चाला, नाहीतर मतदारसंघामधून तुमचा विषय आटपला होता. जीवनदान मिळालंय तुम्हाला राजकीय दुसरं, हे विसरू नका. आणि इज्जत मिळते तर इज्जत घ्यायला शिका, नाहीतर तुम्हाला माहिती आहे आम्ही काय गप्प बसणार नाही. ज्या भाषेत तुम्ही सांगाल त्या भाषेत उत्तर द्यायची तयारी आमची, पण वातावरण खराब करू नका. जबाबदारी आपल्या दोघांवर आहे, विसरू नका. आपण एका अलायन्समध्ये आहोत. नवीन नवीन मीडियासमोर बोलायला तुम्ही आता लागलेला आहात, पण तुम्हाला सगळं काय अजून आलेलं नाही, ते शिकून घ्या. कोणाला काय बोलायचं, कुठे बोलायचं हे अगोदर विचारून घ्या, आणि मगच तोंड उघडा एवढं लक्षात ठेवा.